गुड मॉर्निंग, सकाळ जेवातले 4 आणि दिवस 14. आत्ताच उठले, बॅकपॅक केले, आता चालले टेम्पोमध्ये बॅग ठेवायला. आणि आमची टेरेस इथे आम्ही झोपलेलो, दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये. जातो खाली, टेम्पो समोरच आहे. बॅग टाकतो, कोणत्या बॅग टाक, कोणत्या. सकाळच्या वाजले 7 आणि आता शूट करतोय, कारण की सकाळ काळोख होता आणि खूप अवस्था बेकार झाली आज, कारण की आज लांबचं म्हणत आहे 28 किलोमीटर चालायचं आहे, तर आम्ही दोघंच आहे. तर जाऊया खाली, मित्र थांबले, राजभाय रॉयल ग्रीन हॉटेलमध्ये, तिथे थोडं नाश्ता करूया, काहीतरी पाणी वगैरे पिऊया, तिकडं अजून पुढे चालायचं आहे. दिवस 14 राजनिमी जगाचं मिसळपाव ग्रीन वाईन हॉटेलमध्ये, आणि प्रदीप दापण आहेत माझ्यासोबत. आता मिसळपाव कोण पुढे जाऊ. हॉटेल ग्रीन व्ह्यूमधनं आम्ही निघालो आहे, आता आम्ही दोघंच आहोत. आमची फंटर, आमची गँग पूर्ण पुढे गेलेली आहे, सगळीजणं पुढे गेलेले आहेत, फक्त आम्हीच राहिलो आहे राजनिमी मागे. आता आम्ही जातो हळूहळू पुढे, 5 किलोमीटरचं अंतर आहे नाश्त्याचा स्पॉट. आम्ही सेल्फ नाश्ता केला, स्वतःच्या पैशाने नाश्ता केला या हॉटेलमध्ये. आता पुढे जाऊन पालखीचा नाश्ता असणार, तो पण नाश्ता करणार, त्यानंतर परत 15 किलोमीटर चालायचं आहे. तर अवघड आहे पण चालणार, जिद्द आहे, मनात जिद्द आहे, चालणार म्हणजे चालणार. हॉटेल जवळ आलं आहे वॉशरूमसाठी, तर आम्ही ते वॉशरूम फ्रेश वगैरे होणार, वॉशरूम वगैरे करणार. इकडनं 3.5 किलोमीटरवर नाश्ता आहे, आम्ही नाश्त्याला जाऊ. तिथे नाश्त्याला थांबू की नाही गॅरंटी नाही, कारण की आम्हाला लेट झालं आहे, कदाचित आम्ही डायरेक्ट पण जाऊ हॉल्टला बघू. तर नाश्ता ला थांबलो तर जास्त नाही, 5 मिनिटात थांबणार. 2 किलोमीटरचा अंतर आहे अजून, आणि एवढी गँग आमची मागे आहे. आमच्यासाठी थांबलेला साहेब, आमच्यासाठी थांबलेला स्वतः यांच्या, आम्ही चाललो आहे दुपारच्या मुक्कामला. बाकी सगळे पोचले, शेवटचा अर्धा तास बाकी, अर्ध्या तासात 2 किलोमीटर आम्ही अंतर कापू शकतो. सो आता जाऊया फटाफट, आंघोळ करायची, कपडे धुवायचे आहेत आणि जेवायचं पण आहे आणि आराम पण करायचा आहे. सो लेट्स गो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बारकीपुरे चॉकलेटसाठी आलेले आहेत, आणि ते आम्हाला चॉकलेट वाटतं लहान पोरांना, लय औषध चॉकलेटसाठी, लय औषध यांची एकच गोष्ट आम्हाला आवडते, यांना फक्त चॉकलेट पाहिजे असतो बस, बाकी पैसे पिशे काहीच पाहिजे नसतं, फक्त चॉकलेट. कोण आम्ही चॉकलेट घेऊनच चालतो. ओमसाई चॉकलेट, ओमसाई चॉकलेट. तू लहान आहेस का रे? पहिले साई बोलले त्या ना, बोलले लहान पोर. दुपारचा मुक्काम आहे, सगळे आराम करतात जेवण वगैरे, आणि मी चाललो आहे पैसे भरायला. संध्याकाळच्या मुक्कामला जायला सगळे रेडी आहेत, सगळे आपापला मोठ्या दिसतोय अंतरून उचलत आहेत. सो अजून झोपले सगळे, उठले आहेत आणि अजून झोपले, आणि जेव्हा मित्र आहे तो पण चेंज करतोय, आणि हा पण चेंज करतोय. आणि आज आम्ही सगळ्या आमच्या पोरांनी वाघेश्वरीची आई भावनी टी शर्ट घातली आहे, आमच्या एरियाची सगळ्यांनी निळी घातली आहे, आणि मी सुद्धा ब्लूज घालणार आहे वाघेश्वरीची आई भावनी. पालखी आता निघाली आहे, आता आम्ही जाणार आहे कसारा घाट, नाश्त्याचा स्पॉट आहे. जो केसरी के लाल मेरा छाता रहेगा, जो केसरी के लाल मेरा छाता रहेगा, राम जी से कह देना तेरे दिया राम, राम जी से कह देना तेरे दिया राम.
सगळे आहे पालकी सोबत पहिल्यांदा चौथ्या दिवशी मी निशानी सोबत चालतो ना, तर मी लाटला चालतो हे बघा निशानी दादा, आता मी लाटला असतो आज लवकर पोहोचेन कदाचित। निशानी पुढे गेली, मी राहिलोय मागे, 4 किलोमीटर बाकी आहे स्पॉटला पोहोचायला आणि मला चौथी का भेटली। समीर, संतोष आणि ओमकार आता यांच्यासोबत मी जॉईंट होणार आणि पुढे जाणार। कसारा घाट पोहोचायला नाश्त्याच्या हॉल्टवरती 3 किलोमीटर आहे आणि आम्ही या हॉटेलला बसलो चाय प्यायला, चाय विथ फ्रेंड्स। आणि ते एमसी स्टँड तयार झालेला आहे, एमसी स्टँड। आता आम्ही ते ग्रुप फोटो काढतोय, हे दोन्ही आमचे गौ माता आलेत आमच्या जवळ। कसारा घाटचे इथे आमचा स्पॉट होता, नाश्त्याचा पोहोचलेलो आहे आणि नाश्त्याला चायनीज वेळ आहे आणि सगळे जे नाश्ता करतायत ते आमचे सिनियर बसतात सगळे, आशिष आणि त्या बारकेला सोडून बाकी सगळे सिनियर आहेत आणि आम्ही घराच्या बाहेर बसलेलो आहे आणि आज भेळ खाते आहेत, मुंबईची मजा घेतात आज नाश्त्याला। आणि नानू येतं पण नवीन वर्ष, नानू कसं वाटतंय, पाय दुखत आहे? चालू होतो आणि आम्ही इथे बसलेलो आहे, इथे आम्ही बसलेलो आहे। रिंकू दादा लास्टला आला होता ना, तो अजून नाश्ता करतो, आम्ही रिंकू दादाची वाट बघतोय। आता आम्ही कसारा घाट चालतोय आणि गाड्याच्या जागा मागून येतात ना, आम्ही आटून चालतोय कारण की मागून गाड्याच्या ना कळत नाही, तो चढायला घेतला कसारा घाट। थोड्या वेळाने आम्ही पोटू घाटणार म्हणजे मंदिरजवळ। 7:30 वाजतात, आम्ही कसारा घाटावरती आणि कोणीच नाही आहे पण आम्ही तिघच आहे। कसारा घाटात एक बँड्रा शाखामधला पोरगा आहे, तो घाबरला आहे, लहान पोरगा आहे, तो आरती बोलतोय, माझ्या मागेच आहे। नाव काय अरे का उपर के लड़ो फायनली घाटन देवी मंदिराचा पोहोचलेलो राज आणि दादा लास्ट डब्बा, आम्ही लास्टला आलेलो आहे, दादा लॉक झालेले आहे आणि आता आम्ही पहिले दर्शन करणार त्यानंतर आराम करणार। इथे ऑलरेडी एक पालखी येऊन थांबलेली आहे।
डोंगर माथ्याला बैसली माझी आई भवानी, माझी आई लाइट नाश्ता करता है। मी नळा खाते लहानपणीची आठवण ते पण कुठे रातन देवी जवळ आणि इथे सस्ता तुपाक आलाय तुपाक वेट साइड आणि आशिष काकडी घेतो आमच्या इथे पहिल्यांदा आशिष काकडी ए दोन घे दोन दोन घे काकडी पण स्पॉन्सर केलेली आहे दादाने तर आम्ही काकडी पण खातोय मसाला लावू दादा दादा आंबळेला चालून चालून आता जरा हसतोय काकडी खाऊन आणि हा पोहोचतोय चौथ्या दिवसाचा हा झोपायचा मुक्काम आहे खाली पण लोक झोपले आणि वर आम्ही झोपले आणि आता मी पण झोपतो अंथरूण वगैरे घातलंय ब्लँकेट पण तयार आहे फक्त झोपायची तयारी आहे बाय गुड नाईट सुटीम टेक केअर उद्या भेटू पाचव्या दिवशी बाय।